अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे। कालच आपण दुसऱ्या गुरुवारची महालक्ष्मीची पूजा केली। या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण महालक्ष्मीची सेवा करत असतो, पूजा करत असतो, त्याच्याचबरोबर महालक्ष्मीला प्रिय असणारी सगळ्यात आवडती सेवा ती आहे भगवान विष्णूंची। या मार्गशीर्ष महिन्यात आपण सत्यनारायण देखील माझ्या बऱ्याच महिला करत आहात, खूप चांगली गोष्ट आहे। या संपूर्ण महिन्यात तुम्ही कधीही सत्यनारायण करू शकता, पण मी तुम्हाला या संपूर्ण महिन्यात मार्गशीर्षच्या काळात किंवा अर्थात मार्गशीर्ष महिन्यात सुरुवात केल्यावर नंतरचे 4-5 दिवस जरी झाले, म्हणजे जानेवारीचे, म्हणजेच मार्गशीर्ष महिना संपल्यानंतरचे 3-4 दिवस जरी तुम्ही एक्स्ट्रा झाले तरी पण तुम्ही ही सेवा करू शकता। सेवा कुठली आहे? सेवा आहे अतिशय उच्च कोटीची व्यंकटेश स्तोत्रमची सेवा, जी तुम्हाला करायची आहे। बघा, व्यंकटेश स्तोत्रमची सेवा खरी असते ती 40 दिवसाचीच असते। तुम्ही 40 दिवसाची करा, तुम्ही 21 दिवसाची करा, तुम्ही 3 दिवसाची करा। आता माझ्या महिला भगिनींना प्रश्न पडेल की ताई, जर 3 दिवसाची पण सेवा चालते तर 40 दिवसाची सेवा का नको करायला, किंवा जर 21 दिवसाची सेवा कशाला करायची जर 3 दिवसाची सेवा चालत असेल? मला एक सांगायचं आहे, 21 दिवसाच्या सेवेने तुम्हाला अनुभव येणार, 40 दिवसाच्या सेवेने तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणारच नाही। कारण 40 दिवसाची सेवा, बघा, भगवान विष्णूंची जी सेवा आहे ती आपण जी आपले कर्जमुक्ती व्हावी, आयुष्यात आलेलं संकट किंवा जे फायनान्शियल प्रॉब्लेम आहे ते कमी व्हावे म्हणून आपण करत असतो। आता जर तुम्ही दिवसभर व्यंकटेश स्तोत्रमचंच पठण करत बसले तर काही लक्ष्मी येईल का? नाही। जो कष्ट करत असतो, जो प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो, जो कष्ट करत असतो ना, त्याला नशिबाची साथ असणं तेवढंच महत्त्वाचं आहे। फक्त त्या नशिबाच्या जीवावर करोडपती कोणी होणार नाहीये, किंवा फक्त कष्ट करूनच कोणी करोडपती, एक लक फॅक्टर असतो ना, तो त्याच्यासाठी आपण अध्यात्मात येतो आणि आपल्याला ती सेवा करायची असते। आता सगळ्यात महत्त्वाचं, बऱ्याच स्वामी भक्तांना 3 दिवसाचा पण अनुभव आला आहे, त्यांना आला आहे, कोणी 21 दिवसाची केली त्यांना आला आहे। आता तुम्ही म्हणाल ताई, जर 3 दिवसाचाच अनुभव येतो आहे तर 21 दिवसाची काय? आता प्रत्येकाला आपापल्या कर्मानुसार फळ मिळत असतं। काही काहींच्या सेवेचा बँक बॅलन्स इतका साचलेला असतो की त्यांना एका दिवसातही आपल्याला अनुभव येतो। गुरुचरित्राचं पारायण करणाऱ्या माझ्या असंख्य महिला भगिनी आहे की ज्यांना पहिल्याच दिवशी दत्त महाराजांनी साक्षात्कार दिलेला आहे, स्वामी महाराजांनी साक्षात्कार दिलेला आहे, कारण तो एक त्यांचा बॅलन्स असतो। आता ज्यांना 3 दिवसात भगवान विष्णूंनी अनुभव दिलेला आहे, त्यांना प्रचिती आलेली आहे, अर्थात त्यांचं ते कर्म होतं, त्यांचा तो बँक बॅलन्स होता, तेवढा त्यांचा साठा होता। म्हणून तुम्हाला सांगेल, ह्या संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही 3 दिवसाची करू शकता, 21 दिवसाची करू शकता, 41 दिवसाची केली तर सोन्याहून पिवळं, अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। मी तुम्हाला काय सांगते, हा सगळा श्रद्धेचा खेळ आहे। तुमची श्रद्धा, तुमची सेवा इतकी तकडी असते की कोणाकोणाला पहिल्याच दिवशी अनुभव येतो, कोणाकोणाला संपूर्ण सेवा झाल्यावर अनुभव येतो। हे प्रत्येकाच्या, महाराज म्हणताना की मी प्रत्येकाला आपापल्या कर्मानुसार फळ देत असतो, असो। आता ही सेवा कशी करायची ते तुम्हाला सांगते। तुम्ही 3 दिवसाची करा, तुम्ही 21 दिवसाची करा, तुमची इच्छा मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही करू शकता। जर तुम्ही सत्यनारायण एवढी उच्च कोटीची सेवा करताय तर मी तुम्हाला सांगेल की आपलं सगळं गुरुचरित्राचं पारायण झालं की नंतर 3 दिवसाची करा, अर्थात ज्यांचे लहान बाळ आहे, ज्यांना नाही शक्य होत त्या करत नाही, पण ही रात्रीची सेवा असते, ताई मी दिवसा सेवा करू का? दिवसा तुम्ही करू शकता, पण ती संकल्पयुक्त जी सेवा असते, 21 मंडल तुम्हाला करायचं असतं, तर ती सेवा तुम्हाला रात्रीच तुम्हाला करावा लागेल। ती सेवा रात्री 12:15 वाजता ही सेवा करायची, तर आता ही सेवा तुम्हाला रात्री 12 वाजता करायची आहे। मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही कधीही ही सेवा करू शकता। रात्री 12 वाजता तुम्हाला ह्या सेवेला लागायचं आहे। त्याच्या आधी दिवसा करू का अशा प्रश्न विचारू नका। ही जर संकल्पयुक्त सेवा असेल तर ही तुम्हाला रात्री 12:00 करायची असते। त्याच्या आधी 12:15 तुम्हाला उठायचं आहे, म्हणजे अर्थात तुम्ही त्याच्या आधी झोपलात तरी काही प्रॉब्लेम नाही। 12:15 उठून रोज अंघोळ करायची, रात्री 12:15 अंघोळ करायची। त्याच्याबरोबर घरात जर व्यंकटेश, म्हणजे बालाजी भगवानांचा फोटो असेल, भगवान विष्णूंचा असेल, प्रभू श्रीरामांचा असेल, महाराजांचा असला तरी चालेल, त्याच्यासमोर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा। दिवा लावताना किंवा तेलाचं लावलं तरी चालतं, दिवा संपूर्ण सेवा होईपर्यंत पेटेल याची काळजी घ्या, म्हणून भरपूर तेल किंवा तूप तुम्ही टाकू शकता। तूप टाकलं तर अतिशय उत्तम। हे त्या दिव्यात टाकल्यावर तुम्हाला
एकाच जागी बसायचं आहे, म्हणजे जर 3 दिवस किंवा 21 दिवस तुम्ही एका ठिकाणी बसून सेवा करणार असाल तर ठिकाण तेच पाहिजे, ते बदलू नका. आता ताई आम्ही बेडरूम मध्ये बसून सेवा करू शकतो का? चालेल, काय प्रॉब्लेम नाही, कारण याचे काही नियम आहेत जे तुम्हाला पाळावे लागेल. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला मी सांगितलं की 12:15 उठून आंघोळ करून छानपैकी महिलांनी साडी घालण्याचा प्रयत्न करा, किंवा पंजाबी ड्रेस जरी घालण्याचं काळं वर्ज आहे, कुठले काळं घालू नका, साडी घातली तर अतिशय उत्तम. डोक्यावर पदर घ्या, त्याच्याबरोबर बांगड्या राहू द्या, कुंकू लावा, छानपैकी सेवेला शार्प 12 लागायचं आहे. आता आपल्याला 21 मंडल करायचं आहे. एक मंडल म्हणजे काय? 21 वेळा तुम्हाला ही सेवा करायची असते. व्यंकटेश स्तोत्रम रात्री 12 तुम्हाला 21 वेळा पठण करायचं असतं. आता हे तुम्ही 3 दिवस करा किंवा 11 दिवस करा, 21 मंडल केल्यावर, म्हणजे 21 वेळा पठण केल्यावर 1 मंडल होतं. 3 दिवसात तुम्हाला रोज 21 वेळा, लक्षात घ्या, रात्री 12 रोज 21 वेळा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे. आता व्यंकटेश स्तोत्रमचं कुठलं पठण करायचं? संस्कृत मध्ये करायचं की मराठी प्राकृत मध्ये करायचं? संस्कृत मध्ये काय आहे, व्यंकटेशो वासुदेवा प्रद्युत मोमित विक्रमा संकर्षण अनिरुद्धच शेषाद्रिपदे रेवज, हे संस्कृत मध्ये आहे. प्राकृत मध्ये आहे ओम नमोजी हेरंबा सकळा ऋतू प्रारंभा, हे प्राकृत मध्ये आहे. आता संस्कृत मध्ये वाचणं शक्य असेल किंवा प्राकृत मध्ये वाचणं शक्य असेल, संस्कृत खूप जास्त प्रभावी आहे प्राकृत पेक्षा, पण याच्यात फलश्रुती पण आहे. 21वा वेळा जेव्हा तुम्ही वाचणार तेव्हा फलश्रुती वाचायची असते. पहिल्या ज्या 20 वेळा आहेत ते फक्त तुम्हाला सुरुवातीचे जे श्लोक आहे ते तुम्हाला म्हणायचे आहे. आता फलश्रुती जेव्हा तुम्ही वाचणार आहात, मग तुम्हाला पहिल्यांदा संस्कृत मध्ये वाचणार असेल तर 1 ते 10 ओवी तुम्हाला वाचायचे आहे. संस्कृत मध्ये वाचणार असेल तर 1 ते 10 ओवी वाचायचे आहे. 11व्या ओवी नंतर फलश्रुती येते. दुसरं प्राकृत मध्ये वाचणार असेल तर 1 ते 80 वाचायचं आहे आणि 81वा नंतर फलश्रुती येते. समजलं असेल, सुरुवातीचे 20 संस्कृत मध्ये वाचणार असेल तर 1 ते 10 ओव्या वाचायच्या, प्राकृत मध्ये वाचणार असेल, आणि मी तुम्हाला सांगते प्राकृत मध्ये वाचायला गेलं तर मध्यरात्र होईल तुम्हाला, कारण प्राकृत मध्ये 108 ओव्यांचं आहे, तेवढा टाइम तुम्हाला लागेल, आणि संस्कृत तेवढंच प्रभावी आहे प्राकृत पेक्षा, आणि संस्कृत तुम्हाला नित्यसेवेच्या ग्रंथात तुम्हाला मिळून जाईल. आता तुम्हाला समजलं ते कसं वाचायचं, वाचल्यावर हे सगळं तुम्हाला रोज वाचायचं आहे, म्हणजे 3 दिवस करणार असेल तर तुम्हाला 3 दिवस हे रोज याच पद्धतीने 12 उठून तुम्हाला वाचायचं आहे. याच्यात काय नियम आहे, खरंच तुम्हाला सांगते, ब्रह्मचर्याचं कडकडीत पालन करावं लागतं. 3 दिवस ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे म्हणून तुम्ही बेडरूममध्ये पण वाचू शकता, आणि मांसाहार कडकडीत वर्ज, एवढेच 2 नियम आहे. गावाला जाणार असेल तर गावाला जाऊन आपण रात्री 12 सेवा झाली पाहिजे, लक्षात घ्या. तुम्ही दिवसभरात किती पण गाव फिरा, पण रात्री 12 येऊन तुमच्या घरात तिथेच सेवा झाली पाहिजे. अतिशय उच्च कोटीची आणि सगळ्यात प्रभावी सेवा आहे, सगळ्यात प्रभावी सेवा. तुम्हाला सांगते, जे जे व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करताना त्याला व्यंकटेश भगवान अनुभव देतातच, कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन तुम्हाला अनुभव येईल. जेव्हा तुम्ही वाचत असताना कधीतरी अंगाला काटा येतो. बऱ्याच मला कमेंट्स लगेच आहे, आम्ही दुर्गा सप्तशती वाचतो आहे, गुरुचरित्र वाचता वाचता अंगाला काटा येतो. तुम्ही व्यंकटेश स्तोत्रम वाचताना पण तुमचं मन भरून येईल, तुम्हाला अचानक रडू येईल, किंवा तुमच्या अंगाला पण काटा येईल, काहीतरी कुठली तरी सावली येईल, असा तुम्हाला आवाज ऐकू येईल. समुद्राच्या पाण्यातला जसा लाटांचा आवाज असतो तसा तुम्हाला आवाज येईल. काहीतरी तुम्हाला अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. व्यंकटेश स्तोत्रमची सेवा ही जगातील सगळ्यात उच्च कोटीची सेवा आहे. मी तुम्हाला सांगेल, 21 दिवस आवर्जून करा. ज्यांना नाही शक्य होत त्यांनी 3 दिवसात केलं तरी चालतं. 3 दिवस करा, 21 दिवस करा, आणि 41 दिवस केलं तर सोन्याहून पिवळं अनुभव आल्याशिवाय राहणारच नाही, एवढी तुम्हाला मी शाश्वती देते. आता 3 दिवसात करणार असेल तर अर्थात मासिक धर्म वगैरे बघायचं, तर हेच नियम आहे जे तुम्हाला पाळायचे आहेत, अर्थात ब्रह्मचर्य आणि मांसाहार कडकडीत वर्ज. कोणाच्या घरचं न खाण्याचा प्रयत्न करा, पण जे मुलं मुली रूममध्ये राहतात, हॉस्टेलमध्ये असतात, त्यांनी वाचण्याच्या आधी 3 वेळा गायत्री मंत्राचं पठण करू शकता. ह्या पद्धतीने तुम्हाला ती सेवा करायची आहे. ह्या सेवेचे अनुभव एकदम उच्च कोटीचे आहे. आणि जर तुम्ही कर्जबाजारी असाल, खरंच जर कर्जाचा डोंगर वाढत आहे किंवा खड्डे वाढत चालले आहेत कर्जाचं, कुठलाही मार्ग तुम्हाला मिळत नाहीये, अशा वेळेस तुम्ही व्यंकटेश स्तोत्रमची सेवा करा. माता लक्ष्मीला व्यंकटेश स्तोत्रम भगवान विष्णूंची सेवा अतिशय प्रिय आहे. ज्या ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरातून माता लक्ष्मी कधीही काढता पाया घेत नाही. त्या घरात नेहमी सुख समृद्धी ऐश्वर भरभराट नेहमी राहते. ह्या
संपूर्ण मार्गशीर्ष मध्ये माझी तरी तुम्हाला सांगेल की 21 दिवसच तुम्ही सेवेचा अनुभव घेऊन बघा. रोज 21 वेळा वाचायचं आहे, 21 दिवस समजलं असेल. ज्यांना नाही शक्य होत त्यांनी रोज 21 वेळा वाचायचं असं तुम्हाला 3 दिवस करायचं आहे. संपूर्ण अध्याय संपूर्ण श्लोक वाचायचे नाहीये, फलश्रुती तुम्हाला वाचायची आहे, फलश्रुती 21व्या वेळेस वाचायची असते. बाकीचं तुम्ही सुरुवातीला जी तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे त्या पद्धतीने तुम्ही पठन करू शकता. अतिशय उच्च कोटीची सेवा आहे या मार्गशीर्ष महिन्यात. ह्या सेवेचं पण जास्तीत जास्त आपणही सेवा करू द्या आणि आपल्या सेवेचा बँक बॅलन्स वाढूया. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आज व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.